आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम त्याबद्दलची संपूर्ण माहिती तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी अमरावती शहर व जिल्ह्यातील पत्रकार बंधूंकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाली. निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी ही 22 ऑक्टोबर रोजी असणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल. याचबरोबर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर असणार आहे. मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर तर मतमोजणीची तारीख 23 नोव्हेंबर 2024 असणार आहे. अमरावती मतदारसंघात एकूण मतदान केंद्रांची संख्या 345, ज्यामध्ये मूळ मतदान केंद्र 322 व सहाय्यक मतदान केंद्र 23 असतील. याचबरोबर 372,889 मतदार यावेळी मतदान करणार आहेत, ज्यामध्ये अपंग व वयोवृद्ध मतदारांकरिता होम व्होटिंगची सुविधाही देण्यात येत आहे. यामध्ये मतदान अधिकाऱ्याचे पहिले प्रशिक्षण व दुसरे प्रशिक्षण अनुक्रमे 26 व 27 ऑक्टोबर 2024 व 9 आणि 10 नोव्हेंबर 2024 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती व औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहेत. या मतदान प्रक्रियेमध्ये 431 मतदान केंद्राध्यक्ष क्रमांक 1 चे मतदान अधिकारी 431, मतदान अधिकारी क्रमांक 2 431, मतदान अधिकारी क्रमांक 3 431, महिला सहाय्यक 119, दिव्यांग सेवक 90 आणि 90 आरोग्य सेविका असणार आहेत. साहित्य देणे परत घेणे, ईव्हीएम सिलिंग व मतमोजणीचे ठिकाण लोकशाही भवन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड अमरावती येथे करण्याचे प्रस्तावित आहे. याबद्दल अमरावती विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक माहिती दिली. 038 विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगानं उद्या नोटीस प्रसिद्ध केला जाईल आणि 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी नामनिर्देशन स्वीकारल्या जातील. 30 तारखेला या नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल आणि 4 तारखेपर्यंत विड्रॉल केलं जाईल. या प्रकारचा हा प्रोग्राम उद्या आपण प्रसिद्ध करतो आहे. ही माहिती सर्व उमेदवारापर्यंत ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत त्यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. याचबरोबर आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा महत्त्वाचा उद्देश होता की जे मतदार आहेत त्यांनाही आवाहन करायचं होतं की येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी भरघोस मतदान करायचं आहे. सगळ्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे. 85+ आणि दिव्यांग जे मतदार असतील त्यांना जर होम वोटिंगची सुविधा वापरायची असतील तर त्यांनी होम वोटिंग पण केलं पाहिजे. पोस्टल बॅलेटसाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना आणखी विनंती आहे की त्यांनी आपले पोस्टल बॅलेट भरून आपल्या सगळ्या पोस्टल बॅलेटचे अर्ज भरून आपण कार्यालयात दाखल केले पाहिजे, म्हणजे आपल्याला मतदान करता येईल. याकरिता 26 आणि 27 जे प्रशिक्षण ठेवले आहे ते पोस्टल बॅलेटकरिता कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज भरायचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोस्टल बॅलेटचं वोटिंग पण या ठिकाणी व्हावं याकरिता आम्ही प्रयत्नशील राहू. आपल्यामार्फत सर्व मतदारांना विनंती आहे की सर्वांनी यावेळेस भरघोस मतदान करायचं आहे. सगळ्यांनी घराच्या बाहेर निघायचं आहे आणि मतदान करायचं आहे. झिरोडोती अमरावती विधानसभा मतदारसंघाचा आरो म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी अनिल भटकर आणि माझ्यासोबत आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे साहेब. तर प्रेसचं औचित्य एवढंच आहे की उद्या आपण आयोगाची नोटिफिकेशन निघालेलं आहे 15 तारखेला आणि आता आपण उद्या नोटीस प्रसिद्ध करतो आहे. निवडणूक प्रोग्रामची पूर्ण प्रोग्राम आपण उद्या सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध करतो आहे आणि उद्यापासून नामनिर्देशन घेण्याची कार्यवाही आपल्या या ठिकाणीच आरओ ऑफिस हेच आहे, आपलं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय इथेच आहे. या ठिकाणी नामनिर्देशन पत्र घेण्याची कार्यवाही आपली उद्यापासून सुरू होईल आणि 29 पर्यंत आपण हे अर्ज स्वीकारणार आहे. 29 तारखेनंतर 30 तारखेला छाननी याच ठिकाणी होईल. छाननीनंतर 4 तारखेपर्यंत आपल्याला ज्या उमेदवारांना विड्रॉल घेता येतील त्यांना विड्रॉल घेता येतील. असा हा निवडणुकीचा थोडक्यात कार्यक्रम आहे. तो आपण सर्वांना वाचलेला सर्वांना माहिती आहे, परंतु परत एकदा सांगण्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो आहे. अमरावती मतदारसंघामध्ये जवळपास 372,889 मतदार आहेत की जे या मतदान करणार आहेत. 889 मतदार या ठिकाणी आहेत. PWD म्हणजे ज्यांना आपण दिव्यांग मतदार असं म्हणतो ते 2741 अमरावती मतदारसंघामध्ये आहेत. 85+ ज्यांचं आपल्याला होम वोटिंग घ्यायचं आहे असे 85+ उमेदवार मतदार जे आहेत ते 5135 आणि सर्व्हिस वोटर 272. होम वोटिंग करता जवळपास आपल्याकडे 7876 एवढे मतदार आपल्यासाठी वोटिंगसाठी आहेत.
की ज्यांचा आपल्याला होम वोटिंग घ्यायचं आहे त्यासाठी फॉर्म डी 12D वितरणाची कार्यवाही आपण सुरू केलेली आहे. फॉर्म डी वाटप आपलं सुरू झालेलं आहे. ज्या दिव्यांग आणि 85+ जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना जर होम वोटिंग करायचं असेल तर त्यांनी 26 तारखेपर्यंत आपले अर्ज या ठिकाणी जमा करायचे आहेत. त्यांच्याकडे जे BLO घेऊन जातील त्यांच्यासोबतच त्यांनी दिलं तरी चालेल, BLO आमचे जमा करतील, परंतु त्याची मुदत आपली 26 तारखेपर्यंत आपण ठेवलेली आहे. 26 पर्यंत येणाऱ्या फॉर्मला आपण होम वोटिंगची सुविधा देऊ शकतो. मतदान केंद्र आपले निश्चित झालेले आहेत. विधानसभेला म्हणजे लोकसभा जेव्हा झाली तर लोकसभेला आपले 314 मतदान केंद्र होते आणि 8 आपले ऑक्झिलरी केंद्र होते. असे यावेळेस 322 केंद्र त्यावेळेस होते. यावेळेस 322 मूळ केंद्र झालेले आहेत आणि आयोगाने नुकतीच 23 ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक कार्य मतदान केंद्राला मान्यता दिलेली आहे. म्हणून यावेळेस जे आपले मतदान केंद्राची संख्या आहे ती असेल 345 मतदान केंद्रावर अमरावती विधानसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे. याकरिता मतदान घेण्याकरिता स्टाफची डाटा एंट्री जवळपास आता आपली पूर्ण झालेली आहे. आज पहिलं रँडमायझेशन या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे कोण पहिलं रँडमायझेशन करून पहिल्यांदा ऑर्डर त्यांना आज इश्यू केल्या जातील. या मतदान पथकांचं प्रशिक्षण 26 आणि 27 ऑक्टोंबरला प्रत्येक आरओच्या हेडक्वार्टरला ठेवलेलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हेडक्वार्टरला ठेवलं आहे. अमरावतीला जवळपास ज्ञानेश्वर सांस्कृतिक केंद्राच्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेणार आहे. अमरावतीमध्ये जवळपास 5000 जास्त लोकांना आपण या ठिकाणी 26 आणि 27 या दोन्ही दिवशी 4 शिफ्टमध्ये प्रशिक्षण देणार आहे. जवळपास 4 शिफ्ट होतील. सगळ्यात जास्त स्टाफला प्रशिक्षण आपल्याला अमरावती मतदारसंघ म्हणून आपल्याला द्यावं लागते, कारण की जिल्हास्तरावरचे सगळे कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे स्टाफची संख्या या ठिकाणी आपल्याकडे जास्त आहे. म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यात जास्त स्टाफला या ठिकाणी वोटिंग हे देणार आहे. पोलीस बंदोबस्ताबाबत व्यवस्था पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे. आणि पोस्टल बॅलेटकरिता यावेळेस जेवढी चांगली सुविधा यांना देता येईल त्याचा प्रयत्न आमचा आहे. आपण आदेश आज वितरित करतो आहे सगळ्या मतदान पथकांचे, त्यासोबतच पोस्टल बॅलेटचा फॉर्म आपण देतो आहे आणि तो पोस्टल बॅलेटचा फॉर्म नमून आपण भरून घेऊ आणि सगळ्यांना पोस्टल बॅलेटचं वोटिंग करण्याकरिता सुविधा या ठिकाणी आपण देणार आहे. या ठिकाणी सगळ्यांना म्हणजे आपल्यामार्फत माझी विनंती आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारां आणि अधिक 4 असे 5 जण येऊन आरोंच्या चेंबरमध्ये आपला नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील. 5 लोक एका अर्जासोबत येऊ शकतील. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो, आवाहन करतो की येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी मतदान करावं. अमरावती मतदारसंघाचा हा आकडा म्हणजे पर्सेंटेज सगळ्यात जास्त असावं. सगळ्या मतदारांनी, कोणताही मतदार घरी राहणार नाही, त्यांनी स्वतःहून मतदान करायचं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. आपल्या सर्वांनी येऊन आप या ठिकाणी मतदान करावं एवढी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. टपाली मतदान सर कसं आहे की आता माझ्याकडे आपला अमरावती मतदारसंघ म्हटलं तर सर आपण 5000 जास्त स्टाफची डाटा एंट्री आपण स्वतः केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे 5000 जास्त टपाली मतपत्रिकेचे फॉर्म तयार होतील. आणि त्यापैकी किती भरून देतात हा महत्त्वाचा विषय आहे. ते आलेले भरून आलेले फॉर्म्स, कारण बरेचसे कर्मचारी असे राहतात की या मतदारसंघाव्यतिरिक्त राहतात, इथं जरी नोकरी करत असली ही वर्किंग कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांची, त्यांची होम कॉन्स्टिट्युएन्सी वेगळी असेल, त्यामुळे तिथून त्यांचे पोस्टल बॅलेट आपल्याकडे येतील आणि मग त्यांचं मतदान होईल. सर, ते काय झालं नाही बरोबर आहे. त्या दृष्टीनं काय झालं की थोडंसं यावेळेस म्हणजे लोकसभेला पहिल्यांदा आयोगानं वेगळी सिस्टम केली. आपल्याला माहिती आहे की यादी आपण काय करायचो की पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून वोटिंग करायचं. आता नाव फक्त पोस्टल बॅलेट आहे परंतु पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध नाही केलेली नाही. त्यामध्ये असं आहे की जे फॅसिलिटेशन सेंटर आहेत त्या फॅसिलिटेशन सेंटरला वोटिंग करायचं आहे. सगळ्यांचे पोस्टल बॅलेट सेकंड ट्रेनिंगला त्या ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले होते. नंतर दुसरा विषय होता की ज्या दिवशी सगळे मतदान पथकं रवाना झाले त्या दिवशी तिथेसुद्धा सगळे उपलब्ध करून दिलेले होते. त्यामध्ये थोडंसं समजण्यात आणि याच्यात हे झाले नाहीतर सगळ्यांचे पोस्टल बॅलेट आणि EDC ह्या दोन्ही गोष्टी तयार होत्या. एकही असा अर्ज नव्हता 12 की ज्याच्यावर आपण कारवाई केली नाही.
नाही तसं नाहीये, पोलिसांसाठी आपण स्पेशल मतदान केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलं होतं. आपण काय करतोय, आपण काय करतोय की पोलिसांना आता आपण सीपी ऑफिस, एसपी ऑफिस, एसआरपीएफ ऑफिस आणि होमगार्डचं ऑफिस या ऑफिसला स्पेशल पत्र दिलं आहे की त्यांनी त्यांचा नोडल अधिकारी नेमायचा आहे. नोडल अधिकारी नेमल्यानंतर त्यांनी त्यांचे फॉर्म्स त्यांच्या नोडल अधिकाऱ्याच्या मार्फत कलेक्ट करायचे आहेत. ते ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे किंवा ज्या मतदारसंघाचे असतील त्या मतदारसंघात ते द्यायचे आहेत आणि ते देऊन त्यामध्ये त्यांनी त्यांचे पोस्टल बॅलेट तयार करून घ्यायचे आहेत. त्यामुळे मागच्या वेळेची फॅसिलिटेशन सेंटरला सी पी ऑफिस, एस पी ऑफिस या सगळ्यांनी मतदान केलं, त्यांची सगळ्यांची आकडेवारी आपल्याकडे आहे. आणि नाही त्यांच्या त्यांना पोस्टल बॅलेट कसं होतं, त्यांनी इथं अमरावतीला येऊन पोस्टल बॅलेट करणं आवश्यक होतं. नाही मागच्या वेळेस काही झाल्याचं आपल्याला आहे, चर्चा आहेत. काय होतं की थोडंसं डिपार्टमेंटनी त्यामध्ये लक्ष, नोडलनी लक्ष घालणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीवर. कारण आपण इथे सुविधा केंद्र स्पेशल पोलिसांसाठी म्हणजे इसेन्शियल वोटर्ससाठी आपण सुविधा केंद्र सुरू केलं आणि विशेष करून म्हणजे अमरावती मतदारसंघानंच ते सगळे दुरा म्हणजे मतदान आम्ही घेतलं. कारण आम्ही हेडक्वार्टरला असल्यामुळे आमच्यामार्फत ते मतदान घेतलं, म्हणून आमच्याकडे त्याची आठवणी आहे की किती पोलिसांनी किती मतदान केलं ते. आता यामध्ये आयोगाचे असे आदेश आहेत की एका मतदाराकडे दोनदा जायचं आहे. जर त्यांनी आपल्याला 12D हा त्यांचा होम वोटिंगचा फॉर्म आहे तो जर भरून दिला असेल तर आयोगाच्या अशा सूचना आहेत की त्यांच्याकडे दोनदा जायचं आहे. या सर इकडे खुर्च्या आहे, या इकडून आयोगाकडे दोनदा त्या मतदाराकडे जायचं आहे. घ्या ना सर, एका मतदाराकडे दोनदा जायचं आहे आणि त्यांनी जर होम वोटिंगचा पर्याय निवडला असेल तर त्यांनी होम वोटिंगचंच राहील. कारण की मार्क कॉपीला त्याच्या नावावर शिक्का मारणं आवश्यक आहे, अदरवाईज फर्जी मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तो पर्याय आहे, एक तर होम वोटिंगचा पर्याय निवडल्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर जाता येणार नाही, एक तर मग त्यांनी नंतर कळवायचं जर की आम्ही नाही तर मग आपण ते मार्क कॉपी बदलू शकतो. पण ते कधी करावं लागेल, मार्क कॉपी तयार होण्याच्या आधी. कारण PB हे EDC वगैरे याच्या सारख्या सगळ्यांच्या मार्किंग आपण मार्क कॉपीला करत असतो. यासाठी आपली पद्धती अशी आहे की जे आता अर्ज आपण यांना फॉर्म्स पाठवले आहेत सगळ्यांना, हे फॉर्म भरून येतील की ज्यांना होम वोटिंगची सुविधा वापरायची आहे ते फॉर्म्स भरून देतात आपल्याकडे. त्याच्या मतदार याद्या तयार केल्या जातात, त्याच्या याद्या तयार केल्या जातात आणि मग आम्ही त्याचे रूट तयार करतो. रूट तयार केल्यानंतर जसे मतदान पथक आपण मतदान केंद्रावर पाठवतो सेम तसेच मतदान पथक आपण इथे तयार करतो आणि त्यांच्या घरी ते रूट वाईज आपण ते सगळं मतदान पथक पाठवतो. त्या मतदान पथकामध्ये प्रिसायडिंग ऑफिसर असेल, पोलिंग ऑफिसर असेल, मायक्रो ऑब्झर्वर असतील आणि BLO पण असतात आपले, एक पोलीस कर्मचारी असते. आणि यांना पण आपण राजकीय पक्षांना पण कळवतो की तुमचा एजंट त्या ठिकाणी, तुम्ही आमच्या रूटला सोबत ठेवा, हे रूट आम्ही त्यांना कळवत असतो.